एक मोठी बातमी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यात गुंडांना नेलं जात आहे. संजय राऊतांच्या या आरोपानंतर आता सिंतेश अभंगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अभंगेशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रेम मोरे यांनी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा हा आधीपासूनच राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला. त्यातच अजून एक चर्चेला उदाहरण म्हणून सिद्धेश अभंगे गुंड तडीपार आरोपी हा मुख्यमंत्र्यांच्या विमानात कसा काय असे अनेक प्रश्न विरोधकांनी उपस्थित केले. तेच सिद्धेश अभंगे आज माझ्यासोबत बोलणारे आहेत. तर काय सांगाल, विरोधकांनी चांगलाच समाजात घेतला होता. सिद्धेश अभंगे जे आहेत मुख्यमंत्र्यांच्या विमानात दिसलेत असं सांगितलंय आणि गुंड तडीपार सिद्धेश अभंगे अशा प्रकारे एक प्रकारे बोललं जात आहे. आज राऊत साहेबांना विमानात दिसल्याने त्यांना गुंड दिसतोय. हा सिद्धू अभंगे जेव्हा सगळी युवासेना घेऊन 2018 जेव्हा उद्धव साहेब पहिल्यांदा चांदीची वीट घेऊन गेलेले अयोध्याला, तेव्हा त्यांना मी गुंड दिसलो नव्हतो का? 2022 जेव्हा आदित्य साहेब अयोध्यासाठी निघाले तेव्हा मी 40-40 आम्ही सगळे ठाण्यातली युवासेना तेव्हा अयोध्यासाठी निघायचो तेव्हा ह्यांना आम्ही गुंड दिसत नव्हतो का? आज ह्यांना म्हणजे प्लेनमध्ये बसल्याने गुंड आणि ट्रेनमध्ये यांचा झेंडा घेऊन जाणारे गुंड नाही का? हा हेच यांच्या सामनामधून माझा पट डिक्लेअर झाला संजय राव साहेबांच्या. तेव्हा मी गुंड नव्हतो का? जेव्हा माझा प्रवेश घेण्यात आला सेना भवनमध्ये तेव्हा मला लगेच दुसऱ्या दिवशी संजय राव साहेबांनी स्वतः फोन करून मला सेना भवनला बोलून घेतला आणि माझा फुल गुच्छे देऊन माझा स्वागत केला. तेव्हा मी यांना गुंड माहीत नव्हतो का? मी एकीकडे आरोप केला जातोय तुमच्यावर, काय वाटतं का तुमच्यावर अशा प्रकारे आरोप केले जात आहेत? कुठेतरी जे आहे तुमचा व्हिडिओ तो देखील जो आहे विरोधकांनी चांगलाच उचलून धरलेला की मुख्यमंत्र्यांच्या विमानात दिसतंय, काय वाटतं आपल्याला? आज काय झालं, आज यांनी मला युवासेना विस्तारक पद दिलेला उद्धव साहेबांनी आणि आदित्य साहेबांनी. आज यांचा पद आम्ही यांच्याकडे काम करत नाहीये सगळी युवासेना, म्हणून आज यांना ते खटकते की बाबा तुम्ही लोक आमचं काम करत का नाही. आज आम्ही मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली खूप चांगला काम करत आहे. तर ह्यांना आज हे जमत नाहीये की बाबा आज आमच्याकडे कोणच युवासेना शिल्लक राहिली नाही. आज जी युवासेना आहे ती सगळी युवासेना मुख्यमंत्री साहेबांच्या मागे जात आहे. तर ह्यांना तोच प्रश्न खटकत आहे. काय उत्तर असेल विरोधकांना तुमच्यावर अशा प्रकारे जर आरोप सुरूच ठेवले तर तुमची पुढची भूमिका काय असेल? विरोधकांना माझा उत्तर हाच असेल की बोलायच्या आधी हा फोटो बघा, जेव्हा उद्धव साहेबांबरोबर मी अयोध्या दौऱ्याला होतो. हे बघा, हे आमचे खासदार ठाण्यातले राजन विचारे आणि वरुणजी सरदेसाई हे स्वतः आम्हाला सोडायला आणि भेटायला आम्हाला स्टेशनला आलेले. हे बघा, या आदित्य साहेबांचे टी शर्ट आम्ही त्या दिवशी याच गुंड्यांनी टी शर्ट जेव्हा ओपनिंग केलेला तेव्हा ह्यांनी तेव्हा विरोध केला नाही. हे बघा, हा संजय राऊत माझा सत्कार करताना त्यांना ह्यांना मी गुंड दिसत नव्हतो. हे बघा, माझा पट डिक्लेअर झाला मुख्यमंत्री साहेबांच्या आणि आदित्य साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, तेव्हा ह्यांना मी गुंड दिसलो नाही स्वतः सामनामधून. आणि याच्या पुढे विरोधकांना कशा प्रकारे जे आहे तुम्ही प्रत्युत्तर देणार आहात? प्रत्युत्तर मी माझ्या कामाने देईन, बाकी मी कशानेच प्रत्युत्तर देणार नाही. बघा, मी गुंड नाहीये, मी एक शिवसैनिक आहे आणि शिवसैनिकाचं काम आहे फक्त लोकांची सेवा करणं आणि हेच मी मरेपर्यंत करत राहणार. नक्कीच आपल्याबरोबर बोलण्यासाठी सिद्धेश अभंगे होते. मरेपर्यंत मी लोकांची सेवा करणार हे जे का शिवसैनिकाचं काम आहे ते देखील त्यांनी सांगितलंय. मात्र कुठेतरी विरोधकांना कामातून उत्तर मिळेल असं देखील ते म्हणतात. ठाण्याहून मी प्रेम मोरे, न्यूज 8 महाराष्ट्र, गोवा.